सोशल आयकॉन 2022 अमोल आटुगडे आष्टा. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन पोलीस मित्र पदाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवून जनतेचा खराखुरा मित्र बनलेल्या अमोल आटुगडे यांची वाटचाल कौतुकास्पद तर आहेच, शिवाय तरुण पिढीला प्रेरणा देणारी आहे. आष्टा येथील पोलीस मित्र अमोल बाळकृष्ण आटुगडे यांचा जन्म 27 सप्टेंबर 1981 साली हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथे झाला. वडील कैलासवासी बाळकृष्ण आटुगडे आणि आई श्रीमती शालन आटुगडे यांनी त्यांच्यावर सेवाभावी वृत्तीचे संस्कार केले. अमोल आटुगडे यांचे प्राथमिक शिक्षण आष्टा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 12 मध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल आष्टा येथे झाले. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते सौ मयुरी यांच्याशी विवाहबद्ध झाले. घरची परिस्थिती सांभाळत तसेच संसाराचा गाडा हाकत त्यांनी समाजसेवेवरही भर दिला. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे प्रश्न सोडवले. सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आणि त्या योजनांचा लाभ सामान्य जनांना मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. सांगली इस्लामपूर रस्त्यावर अनेक अपघात झाले. त्या अपघातात जखमी झालेल्या महिला आणि नागरिकांना तत्काळ रुग्णालयात पोहोचवण्याचे कामही त्यांनी केले. पाऊस वारा यामुळे रस्त्यावर निर्माण झालेले अनेक अडथळे दूर करून त्यांनी रस्ता खुला करण्याचे कामही केले आहे. कोरोना संसर्ग काळात त्यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. स्वच्छतेसाठी ही त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. रक्तदान, वृक्षारोपण यासारखे समाज उपयोगी उपक्रमही त्यांनी राबवले आहेत. वेगवेगळ्या समाजातील तरुणांना एकत्रित करून निर्माण झालेली शक्ती देशाच्या विकासासाठी लावण्यात ते नेहमीच प्रयत्नशील असतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची सामाजिक क्षेत्रातील वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 177 क्रमांक बूथचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. कोरोना संसर्ग काळात केलेल्या कार्याबद्दल आष्टा पोलीस स्टेशनने त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. तसेच आष्टा नगरपालिकेनेही सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पर्यटन आणि वाचनाची त्यांना आवड असून दरवर्षी वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना ते भेट देत असतात. त्यांनी केलेल्या या आजवरच्या कार्याचा विचार करून स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल आणि ग्रुप ऑफ मीडिया यांच्या वतीने त्यांना सोशल आयकॉन 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.